त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते ह्याबद्दलचं उत्तर द्यायला खंबीर आहेत आणि उमेदवारांना कुणालाही कुठंही राज्यामध्ये उभं राहता येतं. त्याच्यामुळे बाहेरचा किंवा घरचा असे कितीतरी मतदारसंघात आपण बघितलेलं आहे की तिथं लोक मतदारांना तो उमेदवार मान्य असेल तर बाहेरच्या उमेदवारांना पण मतदारांनी स्वीकारलेलं आहे. हा आजपर्यंतचा महाराष्ट्रातला इतिहास आहे. त्यात मागे तुम्हाला आठवत असेल चव्हाणसाहेबांनी पण एकदा नाशिकमधनं निवडणूक लढवलेली होती. पवारसाहेबांनी मधल्या काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातनं लढवलेली होती. शेवटी काय काय होतं, मतदार एवढाच विचार करतात की आपण ज्या उमेदवाराला निवडून द्यायला चाललेलो आहे त्या व्यक्तीचा आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या करता किती फायदा होणार आहे, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या सार्वजनिक अडचणी येतात त्याच्यामध्ये किती मदत होणार आहे, हा विचार करून मतदार त्या ठिकाणी मतदान करत असतो. हे मी आजपर्यंत बारामतीमध्ये अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे मी प्रचार करताना बाहेरचा आहे आणि आतला आहे असा काही प्रचार त्या ठिकाणी करणार नाही. तो अधिकार आहे, तो अधिकार घटनेने कायद्याने संविधानाने दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल फार चर्चा करण्यात वेळ घालवणे. एक खास उमेदवार त्यांनी सांगलीतनं आणलाय, त्यात परत दुसऱ्या पक्षातनं आता या पक्षात आलाय. का आम्ही आतापर्यंत बारामतीमध्ये माझ्या विरोधामध्ये सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये प्रतिभा लोखंडे होत्या, नंतर हनुमंतराव कोकरे होते, त्याच्यानंतर रतनदादा काकडे होते, त्याच्यानंतर चंद्रराव अण्णा तावरे होते, त्याच्यानंतर पोपटराव तुपे होते, त्याच्यानंतर रंजन तावरे होते, त्याच्यानंतर बाळासाहेब गावडे होते. एवढ्या सगळ्या मान्यवरांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवलेली आहे आणि ह्यांचं आपापल्या क्षेत्रामध्ये काम आहे. परंतु ते काम पाहिल्यानंतर बारामतीकरांनी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मला साथ दिलेली आहे. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. कदाचित वेगळ्या निवडणूक साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अण्णांना साथ दिली असेल. तो मतदारांचा अधिकार आहे आणि मतदार हा प्रमुख आहे. त्याच्यामुळं त्याबद्दल मला काही म्हणायचंच नाही. पण आम्ही कुणीही उमेदवार असला तर तो उमेदवार ताकदीचा आहे असं समजूनच मी आत्ता देखील नानांशी बोलत असताना तेच सांगितलं की उमेदवार समोरचा तुल्यबळ आहे असं समजूनच कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायचं असतं. आम्ही सगळ्यांनी तशा पद्धतीनं प्रचार करायचा असतो आणि मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम करायचं असतं. पण मी आज एक बघितलं, मी कसब्यापासून मिरवणूक निघाली ती इथपर्यंत आली, दोन्ही बाजूला असणारे दुकानदार असतील, एसटीमध्ये बसलेले प्रवासी असतील किंवा रिक्षा चालक असतील किंवा मोटरबाईकवरून जाणारे लोक असतील, कारमधनं जाणारे लोक असतील, चालत जाणारे लोक असतील, प्रत्येकाला नमस्कार करत असताना ते मला प्रतिसाद देत होते, हसत होते, नमस्कार करत होते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती मतदारांना आवडत नाही किंवा त्यांना वाटतं की काय नमस्कार करतात, त्यावेळेस ते आपल्याला त्या संदर्भामध्ये प्रतिसाद देत नाही आणि नमस्कार पण करत नाही, हसत पण नाही. अशाही प्रकारचे अनुभव काही उमेदवारांना आलेले मी स्वतः पाहिले. दादा, भाजपमध्ये इनकमिंग खूप जोरात झालं, परंतु आज अखेर असं सिद्ध झालं की 3 मंत्र्यांची तिकीटं भाजपकडून कापण्यात आली आहेत आणि प्रकाश मेहतांचं तिकीट कापल्यानंतर एक जे उमेदवारी मिळाली आहे शहा, त्यांची गाडी देखील भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडली. इथल्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काय त्यांनी करावं हा त्यांचा अधिकार आहे आणि प्रत्येक पक्षाचा कुणाला उमेदवारी द्यायची हा अधिकार असतो. आता हे जर काही लोकांना दिले गेलेली नाही ही वस्तुस्थिती खरी आहे. कदाचित त्यांना वेगळा काही विचार, कधी कधी काहींना उमेदवारी नाही मिळाली तर संघटनेतल्या जबाबदाऱ्या त्यांना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं किंवा खासदारकीच्या बद्दल पण त्या लोकांचा विचार केला जातो. पण मी पण तसा बघितलं की राजकीय कार्यकर्ता म्हटलं तर बुचकळ्यात पडलो का, तर थोडंसं खडसे साहेबांच्याबद्दल वाटत होतं की हे काहीतरी खडसे साहेबांना नाकारतील. पण विनोद तावडे साहेब असतील, प्रकाश मेहताजी असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांना नाकारतील असं मलाही वाटलं नाही. पण आम्ही टीका टिप्पणी करण्याचा अर्थ नाही. हा सर्वस्वी चंद्रकांतदादा पाटील आणि अमित शहा हे त्यांचे देशाचे अध्यक्ष आणि प्रांताध्यक्ष हे दोघं आहेत आणि हे सगळं निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे. त्याच्यावर त्यांचाही त्याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे. पुण्यातला विषय, पुण्यातल्या जागा अजून क्लिअर झालेला नाही, पिंपरीच्या जागेबाबत संभ्रम आहे. पिंपरीच्या जागेने उमेदवार कोण? पिंपरीच्या जागेचा उमेदवार
त्यामध्ये जो जाहीर झालेला होता त्याच्यानंतर आमच्यातल्या अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि नंतर आम्ही पिंपरीच्या जागेच्या करता माजी आमदार अण्णा बनसोडेंची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरून त्याच्यामध्ये एबी फॉर्म पण त्यांना कोथरूडच्या जागेच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या राजकीय पक्षांनी सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की तिथं एक उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याच्यात आघाडीच्या वतीनं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेली होती. ती स्वाभिमानी संघटना शेतकरी संघटना पण घेत होती. त्यावेळेस विश्वंभर चौधरींच्या बद्दलचं नाव मला राजू शेट्टींनी सांगितलेलं होतं. राज ठाकरे साहेबांशी मी चर्चा केली, त्यांनी किशोर शिंदेंचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. इतर पण काही नावाच्या बाबतीत मी त्यांचा उल्लेख करत नाही, परंतु आम्ही चाचपणी केली आणि ही करत असताना आम्ही स्वप्नील दुधानेचं नाव आमच्या वतीनं निवडलेलं होतं. पण ती निवडणूक मागच्या वेळेस 1,00,000 मताधिक्यांनी लोकसभेला गिरीश बापटसाहेब पुढं होते. त्याच्यावर सर्वपक्षीय विरोधीचे एकत्र मिळून उमेदवार द्यावा अशा पद्धतीनं काही चर्चा झाली आणि त्याला पाठिंबा देण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. नाही, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला छाननी झाल्यानंतर सांगेन. दादा खडसे साहेब का राष्ट्रवादीच्या संपर्कात होते काय? खरं खडसे साहेब अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या तरी संपर्कात नव्हते, जयंत पाटलांच्या संपर्कात नव्हते. आणि मी काल सकाळपासून राष्ट्रवादी भवनमध्ये मुंबईत बसलेलो होतो. मीच काही चॅनलला बघत होते की अजित पवार हेलिकॉप्टरमध्ये बसलेत, अजित पवारांचं हेलिकॉप्टर आता जळगावला रवाना झाले, अजित पवारांनी बीडचं हेलिकॉप्टरचा दौरा रद्द केला आणि इकडचा दौरा सुरू केला. वास्तविक वृत्त सर्व चॅनलला त्यांचा अधिकार आहे. माझी एवढीच नम्रतेची आग्रहाची विनंती आहे, चॅनलवाल्यांनी स्वतःची विश्वासार्हता कमी न होण्याच्या करता खरी बातमी द्यावी. जर लोकांना दिसलं की बाबा हे मुंबईत बसलेत आणि असं दाखवतात, तर त्याच्यामध्ये त्या चॅनलच्या बद्दल लोकांचा विश्वास उडतो. दादा 125 असं ठरलं होतं, मात्र काँग्रेसनं काय 140 पर्यंत त्यांच्या आकडे गेला नाही? त्याच्यामध्ये आता मी आपल्याला ह्या सगळ्या संदर्भात 5 तारखेला छाननी झाल्यावर एक्झॅक्ट आमच्या वाटणीला आलेल्या मध्ये आम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी पाठिंबा दिलेले आहे आणि कुठल्या कुठल्या जागा आम्ही लढवतोय, काँग्रेस लढवतोय, आमचे मित्रपक्ष लढवत आहेत, हे मी त्या ठिकाणी सांगेन. पण आम्ही आणि आमच्या पक्षाने ही भूमिका घेतली, नुसत्या जागा जास्त घ्यायच्या नाही, तर एखादी जागा सोडावी लागली तरी चालेल. आपल्यापेक्षा समोरच्या मित्रपक्षांच्याकडे ज्या आघाडीमध्ये आलेत त्यांच्याकडे उमेदवार जर चांगला असेल तर आपण ताणून धरायचं कारण नाही. आपल्याला जास्तीत जास्त आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील ह्याला प्राधान्य द्यायचं आणि ती भूमिका मी, जयंतराव पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि पवारसाहेबांच्याही कानावर घातली. असेसमेंट काय बारामतीमध्ये तुम्हाला? मी फार फुशारकी मारत नाही, पण मी बारामतीमध्ये कमीत कमी 1,00,000 मताधिक्यांनी विजयी होईल हा माझा विश्वास आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही मी अतिशयोक्ती सांगत नाही आणि मी हे कमीत कमी सांगतोय, कारण सुप्रियाला 1,25,000 मताधिक्य मिळालेलं होतं आणि आत्ता सुप्रियाच्या विरोधातले उमेदवार आणि एकंदरीत त्यावेळेसचं वातावरण आणि आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली मिरवणूक, म्हणजे मी बारामतीमध्ये पाऊल ठेवेपर्यंत मला वाटलं नव्हतं की असा उत्साह मला महिलांचा, युवकांचा, तरुण पिढी आहे. म्हणजे काही काही तर मतदार किंवा कार्यकर्ते मी असे बघितले की 91 निवडणुकीच्या नंतर त्यांचा जन्म झाला, म्हणजे अजित पवार खासदार आणि आमदार झाल्यानंतर जन्म झालेली पिढीचा उत्साह देखील मी बघून अक्षरशः मी हपकून गेलो. म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की आणि नेहमी निवडणूक तरुणांच्या हातात असते, महिलांच्या हातात असते, महिलांची पण उपस्थिती आणि ह्याच्यातल्या प्रत्येक महिलेला, कार्यकर्त्याला किंवा मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या प्रत्येकाला विचारलं असतं की तुम्ही कशा करता आलाय, तर त्यांनी सांगितलं असतं आम्ही अजित पवारचा फॉर्म भरण्याकरता आलो, त्यांनी राष्ट्रवादी करता आलो सांगितलं असतं, त्यांनी आम्हाला कुणीतरी उचलून आणलंय किंवा काय माहिती आम्ही कशा करता आलोय. असं जे मी काही चॅनलला काल परवा पाहिलं, तुम्ही आजही जावा आणि कुणालाही विचारा माझा बारामतीकर त्याबद्दल तुम्हाला काय उत्तर देतो. आणि आज आमचे प्रकाशराव आमदार हे तर माझ्या नागपूरमधनं माझ्या प्रेमापोटी, पक्षाच्या प्रेमापोटी माझा फॉर्म भरायला आलेले आहेत. त्याच्यामुळं प्रकाशरावांच्या सहित सगळ्या जाती धर्माची लोक, तमाम बारामतीकर काही काळ अनेक वर्ष माझ्या विरोधामध्ये असणारे पण सहकारी
सतीशराव काकडे ह्या सगळ्यांनी मला प्रतिसाद जो दिला